माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे महाराष्ट्राचा आरोग्य आराखडा तयार करायला मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र निर्माण करणं शक्य होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोकण आणि पुणे विभागाचा कोरोना विषयक उपाययोजनांबाबत आढावा घेतला अनलॉक प्रक्रियेमध्ये आता वाहतूक आणि नियमित व्यवहार सुरू झाले असल्यानं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेऊन मास्क लावणं शारीरिक अंतर राखणं आणि हात स्वच्छ ठेवणं या त्रिसूत्रीचं काटेकोर पालन करायला हवं दृष्टीनं लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा असं मुख्यमंत्री म्हणाले या मोहिमेत राज्यातल्या जनतेला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेऊन या मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप द्यावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या या मोहिमेअंतर्गत कोकण विभागात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी पंचवीस टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झालं आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं उपमुख्यमंत्री अजित पवारही या बैठकीत सहभागी झाले होते पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत एकशे ब्याऐंशी गावांचं आणि तेरा नगरपालिकांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे असं ते म्हणाले पुढे काळात कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांना काही त्रास होत नाही ना याची माहिती घेऊन कोविडनंतर घ्यायच्या काळजीसाठी पोस्ट कोविड केंद्र सुरू करण्याची गरज निर्माण होईल काहींना कोरोनाची लक्षणं नसली तरीही त्रास होत आहे त्यामुळे मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात पोस्ट कोविड सेंटरबाबत निर्णय घेता येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं